आजोबा हां ते डब्बा वगैरे घेऊन जायचा आपला कधीतरी अडचण आली घरची तर तर मग ते डब्बा घेऊन जातो ते रस्ता वगैरे माहित होता मग त्या दिवशी ते एक डब्बा देऊन आले गावात इथं ठेवलं होतं का तू हां आजी आजोबा हॅलो चुलते त्यांच्याशी वय काय होते 9 ते 12 वर्षातले आतील सगळे होते एवढे छोटे कुणाच्या नावाच्या विरोधात आणि पोलीस पोलीसचे यांच्या पीआयवर पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्याच्या संगनमतानं आणि राजकारण्याच्या आशीर्वादानं हा माफिया वाळू माफियाचा सगळा धुमाकूळ सुरू आहे. या लोकावर गुन्हे या चारही मुलांच्या मृत्यूचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही पहिली आमची मागणी आहे. आणि काही लोकांना तर सस्पेंडच केलं पाहिजे, सस्पेंड करून गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि हा प्रश्न मी सभागृहात मांडला आहे, त्याची आता इन्क्वायरी सुरू पण झालेली आहे. त्याचे पुढं स्वतः मी सभागृहात हा प्रश्न तसाच लावल्याशिवाय राहणार नाही. मागासवर्गीय समाजाचे हे कुटुंब आहेत, ऊसतोड करायला हे मजुरीनं जाणारे, शेत नाही काही नाही, कसत वसं गुजर करणारे हे सगळे कुटुंब अशा मागासवर्गीय समाज बांधवावर संकट कोसळले असताना, घरची मुलं गेले असताना, खरं तर समाज कल्याण मंत्री या नात्याने धनंजयजी मुंडे यांनी इथं येऊन या लोकांना धीर देणं आवश्यक होतं आहे. आणखीनही वेळ गेलेली आहे आणि त्या कुटुंबाला समाज कल्याण खात्याच्या वतीनं यांना भरघोस अशी कमीत कमी 10-10 लाख रुपये तरी मदत ही करायला पाहिजे होती, त्यांनी अजूक ही करावी अशी माझी त्यांना विनंती आहे.